नमस्कार मित्रांनो, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सातारा पोलीस शिपायची लेखी परीक्षा ही 3 ऑक्टोबरला होणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. तर काही व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्रामला एक वेळापत्रक शेअर होत आहे, मोठ्या प्रमाणे व्हायरल होत आहे की 3 ऑक्टोबरला सातारा पोलीस शिपायची लेखी परीक्षा होणार आहे. तर प्रसिद्धीपत्रक सध्या त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहेत मित्रांनो, तरी फेक न्यूज आहे म्हणून त्यांनी सांगत आहेत. तर प्रसिद्धीपत्रकमध्ये तुम्ही बघू शकता, पोलीस भरती सन 2019 तर 58 पदासाठी भरती निघालेली होती, मोठ्या प्रमाणे फॉर्म पण आलेला आहे मित्रांनो. तर इकडे त्यांनी काय केलेलं आहे की 3/10/2021 रोजी परीक्षा होणार आहे असं गैरसमज होत आहे उमेदवारांना. तर वेळापत्रक व्हायरल होत असल्यामुळे उमेदवारांना गैरसमज होत आहे मित्रांनो. तर इकडे त्यांनी क्लिअर केलेलं आहे, तरी सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 रिक्त पदांची लेखी परीक्षा 3/10/2021 रोजी घेण्यात येणार नसून होणार नाही मित्रांनो. तर लेखी परीक्षेचा तारीख निश्चित झाल्यानंतर सविस्तर माहिती www.satarapolice.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. सध्या जी एक वेळापत्रक व्हायरल होत आहे 3/10/2021, तर ती एक्झाम होणार नाही मित्रांनो. अजून तारीख डिक्लेअर झालेली नाही आहे, तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो. आलं लक्षात, भरपूर उमेदवारांना कन्फ्यूज झालेलं होतं. तर ऑफिशियल वेबसाईटवर कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे, ऑल तिकीटचं अपडेट नाही आहे. तर मित्रांनो, भरपूर उमेदवारांना माहिती आहे की फेक बातमी होती, तरी पण प्रसिद्धीपत्रक एक प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो. या प्रसिद्धीपत्रकमध्ये त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की 3/10/2021 होणार नाही. तारीख निश्चित झाल्यानंतर वेबसाईटवर पण अवेलेबल होईल, न्यूजपेपरमध्ये येईल, आम्ही पण तुमच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो. वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट देतच असणार आहे मित्रांनो. तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उपयुक्त ठरणारं पुस्तक आहे मित्रांनो, सिद्धेश्वर आडबे सरांचं अंकगणित व बुद्धिमत्ता पुस्तक. जवळपास 50 मार्कासाठी या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात मित्रांनो. या पुस्तकाची वैशिष्ट्य बघा मित्रांनो, 2004 ते 2018 दरम्यान जेवढे पण पोलीस भरती झाले तर त्या पोलीस भरतीचे सर्व प्रश्नपत्रिका प्रश्न आणि सखोल विश्लेषण इकडं स्पष्टीकरण केलेलं आहे मित्रांनो. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे, आणि सध्या जे पण एक्झाम झालेले पोलीस भरतीचे या पुस्तकातून मोठ्या प्रमाणे प्रश्न आलेले आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे, ऑनलाईन पण अवेलेबल आहे मित्रांनो.